मुलांनी घेतला पतंग उडवण्याचा आनंद. वडगाव मनसेच्या नगरसेविका सायली रुपेश म्हाळसकर यांच्या संकल्पनेतून मकर संक्रांतीनिमित्त मराठी सण उत्साहात साजरा व्हावा या उद्देशाने आज लहान मुलांना मोफत पतंग वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आपल्या महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस मराठी सण कमी प्रमाणात साजरे केले जात असल्यामुळे या सणांची माहिती चिमुरड्यांना मिळत नसल्यामुळे हे सण जिवंत राहण्यासाठी मनसेने ह्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. या उपक्रमाला वडगावमधील चिमुरड्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी पतंग घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. नमस्कार, मी रुपेश म्हाळसकर. आज आपण पाहतोय त्या छोट्या छोट्या लहान मुलांबरोबर आम्ही मकर संक्रांत दोघांनी साजरी करायचं ठरवलं होतं. आज या मुलांना पतंगी वाटून आज मकर संक्रांतीच्या आज आम्ही दोघांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. खरं तर आजच्या लहान वयामध्ये आपल्याला ज्या एकत्रितपणे आपल्याला जो आपला सण साजरा करता यावा म्हणून या उद्देशाने आम्ही आज सर्वजण या छोट्या छोट्या मुलांना एकत्र करून आज त्यांना पतंग उत्सवाच्या निमित्ताने आम्ही एकत्र केले. त्यानिमित्त ही छोटी मुलं त्यांचा आनंद आज आपण सर्वजण पाहतोय त्यांच्या चेहऱ्यावरती. अतिशय ही मुलं उत्साही झालेली आहेत. कधी आपली पतंग हवेमध्ये उडते आणि कधी आम्ही या पतंगी उडवण्याचा आनंद घेतोय. खरं तर आज आपली मराठी संस्कृतीचा आज महत्त्वाचा सण म्हणलं तर मकर संक्रांती. आणि या निमित्ताने आम्ही सर्वजण एकत्र येण्याचा हा छोटासा उपक्रम घेतला होता. चांगला प्रतिसाद या मुलांकडनं आम्हाला या उपक्रमाला मिळालेला आहे. आज आपण पाहतोय आज या शहरांमध्ये छोट्या छोट्या मुलांचा विचार करणारे मला नाही वाटत कुणी बाकीचे राजकीय पक्ष म्हणा किंवा नेते म्हणा नसतात. पण आम्ही या छोट्या मुलांना आज हा आनंद देण्याचं काम केलं. शहरामध्ये आज आपण पाहतोय या घने मोठ्या जंगलांमध्ये सिमेंटच्या आपल्याला पतंगी उडवण्याचा आनंद घेता येत नाही. पण आज हा पतंग उडवण्याचा आनंद या मुलांना मिळतोय. नक्कीच या मुलांना चांगल्या पद्धतीचं येणाऱ्या काळातले सण समजतील आणि ते जोशात आणि जल्लोषात साजरे करतील. आजचा हा या कार्यक्रमाचा आमचा महत्त्वाचा उद्देश होता. तसेच आपला सर्वांना महाराष्ट्र लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना आमच्या छोट्या सगळ्या मित्रपरिवाराकडनं मकर संक्रांतीच्या तिळगुळ घ्या. कार्यक्रमाचे आयोजन संतोष म्हाळसकर, नवनाथ शिवेकर, अनिल म्हाळसकर, दिनेश म्हाळसकर, शुभम म्हाळसकर, वैभव म्हाळसकर यांनी केले होते. महाराष्ट्र वनसाठी सचिन शिंदे, वडगाव मावळ.